काय कर अंजू, अजून झोपली नाहीस तू? आणि काय ग, खाली काही लफड वगैरे झालं का? सगळे जमलेत, कोणी काही बोलत बिलत नाहीये, काय झालंय? काय विचारताय तुम्ही? हे सगळं तुमच्यामुळे झालंय आणि तुम्ही मला? अगं काय बोलतेस तू, कोणी काय सांगितलं तुला माझ्याबद्दल? हा नक्की त्या मनीषाने कान फुंकले. तिचं नाव घेऊ नका, तिने सांगायला आणि मी ऐकायला, मी काय पूर्वी इतकी बावळत राहिलेली नाही. म्हणजे पूर्वी होतीस तर. रमेश प्लीज, हसण्यावरी न्यायचा विषय नाही हा, सिरियसली बोलते मी. हा बोल बघू. काय बोल, बोलायला काही शिल्लक ठेवलेत का तुम्ही? तोंड दाखवायला सुद्धा लाज वाटते मला. कोणाला? सकाळपासून आई समोर सुद्धा गेले नाहीये मी, सगळं सगळं तुमच्यामुळे. अगं काय पुन्हा पुन्हा तुमच्यामुळे 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 लावलंय? काय झालंय माझ्यामुळे ते तर सांगशील की नाही? तुम्हाला माहिती नाही? तू सांगितल्याशिवाय कसं कळेल? सांगायला कशाला हवं, पेपर मध्ये एवढं मोठं छापून आलंय. म्हणजे ते पेपर मध्ये छापून आलं त्याच्याविषयी बोलते? अगं वेडीस का काय तू? त्याचं टेन्शन घ्यायचं नाही का? अगं राजकारणात पडलं ना की हे असं उलट सुलट काहीतरी छापून येणार आहे. अहो पण आई, त्या काही बोलल्या का? त्या काही बोलल्या का? बोलल्या असतील तर मी समजावेन त्यांना. हा अगं बरोबर, त्यांनाही राजकारण फारसं कळत नाही ना. तू काळजी करू नकोस, मी समजावतो त्यांना. अहो पण कुमारचा स्टॉल तर गेला ना. अरे हो हो हो, स्टॉल गेला तर नवीन येईल, उसमें क्या आहे, दुसरा येईल, काळजी कशाला करायची? आणि मला सांग, त्या कुमारला काय मी वाऱ्यावर सोडलाय का ग? आणि काय ग, कुमारचा स्टॉल गेला म्हणजे? माझा नव्हता तो, आमचा पार्टनरशिप मध्ये होता, विसरलीस? नाही पण बघ रंजू, असे छोटे मोठे गोंधळ हे होतच राहतात ग, त्याच्यात आपल्यासारख्यांनी अजिबात लक्ष घालायचं नाही. आणि मला सांग काय ग, तो कुमार काय माझा वैरी आहे का ग? हा तुझा भाऊ आहे तो, माझा मेवणा आहे तो. अगं अगं सतत सतत माझ्या डोक्यात आहे ना त्या कुमारचा आणि गीताचा विषय असतो. बघ मी काय घेऊ. या किती गोड आहे हो. आहे ना, आहे ना. काय असतं माहिती का रंजू, असं गोड गुटगुटीत बाळ डोळ्यासमोर राहिलं ना की होणार बाळ सुद्धा गोंडस होत असं म्हणतात. हे पण तू कशाला लाजतेस? हे मी गीतासाठी आणलंय, जा देऊन ये तिला. ए ए ए ए, रागवलीस? अगं वेडीस का तू? हे बघ तुझ्यासाठी पण आणलंय. अहो पण दोन्ही सेम. हो तिला आणि तुला दोघींनाही होणारी बाळ गोंडसच असली पाहिजेत म्हणून. जा एक तिला देऊन ये जा. रमेश, माझं जरा चुकलंच. काय ते? म्हणजे मी उगाच वैतागले तुमच्यावर. सॉरी. इट्स ओके, होत का असं टेन्शन मध्ये? जा तिला देऊन ये, जा जा. येते हा लगेच मी. हो. सुटलो रे बाबा, नशीब नशीब येता येता त्या फ्रेम्स घेऊन यायची सुबुद्धी सुचली मला.